नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विदर्भ पद्धतीने पारंपरिक असं मेथीचं बेसन, किंवा याला मेथीचं पिठलं असं सुद्धा म्हणतात. चला तर मग याला कसं बनवायचं ते बघूया. याला आपण भाकर, राईस, चपातीसोबत इन्जॉय करू शकतो. अतिशय चटपटीत झणझणीत असं हे लागतं. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आपल्याला यासाठी हवंय 1 कप मेथी, स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी इथे, कढीपत्ता, 4 ते 5 हिरवी मिरची, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो, 1 मोठा कांदा. हे सगळं आपण चिरून घेऊया. अशा प्रकारे हे सगळं आपण बारीक चिरून घेतलं आहे. मेथी पण मी इथे बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 2 चम्मच आणि 1/2 चम्मच असं 2.5 चम्मच तेल घातलं आहे मी. त्यासोबतच जिरं, जिरं छान तडतडलं की यामध्ये लसूण घालून घ्यायचा. लसूण छान फ्राय होऊ द्यायचा. त्याचसोबत कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला, कढीपत्ता घातल्यानंतर कांदा घालून घ्यायचा. कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा, एकदम परतवून घ्यायचा, थोडा रेड गोल्डन कलर येतपर्यंत. त्यानंतर मी इथे हिरवी मिरची घालून घेणार आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फ्राय झालं की यामध्ये 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला छान परतवून घ्यायचं. मिठामुळे आपला कांदा छान कलर चेंज करेल लवकरच. की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो इथे जास्त प्रमाणात घालायचं, कारण मेथीचा कडवटपणा टोमॅटोमुळे कमी होतो. मेथी कमी घालायची, खूप जास्त घालायची नाही. बारीक चिरून घेतलेली आहे मी इथे. काही लोक बारीक चिरून घेत नाही तर हाताने तोडू शकता तुम्ही. मेथी तोडलेली घालायची, म्हणजे मोठी मोठी मेथी नको आहे आपल्याला. त्याचसोबत याला कवर करून मी 5 ते 7 मिनटं शिजवून घेतला आहे. त्याचसोबत हा चम्मच मी सेट करून घेतला आहे बेसन बनवताना किंवा पिठलं बनवताना. जेव्हा मी 2 व्यक्तीसाठी बनवत असते तेव्हा या 1 चम्मच बेसन घालते. 4 व्यक्तीसाठी बनवत असेल तर 2 चम्मच बेसन घालते, म्हणजे परफेक्ट असं प्रमाण बनतं. आणि हे मेथी आणि टोमॅटो आपला छान शिजून गेलेला आहे. सगळं व्यवस्थित सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणून हे मी 7 ते 8 मिनटं शिजवून घेतलं आहे. बघू शकता सगळं असं छान मिक्स होऊन आपलं स्मॅश झालेलं आहे. त्याचसोबत आपण इथे आता बेसन घालणार आहे. मी 4 व्यक्तीसाठी बनवत आहे तर 2 चम्मच बेसन घातलेलं आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी बेसनची डिसाईड करू शकता, पातळ, घट्ट. मी इथे ज्या थिकनेसने बनवणार आहे ते 4 व्यक्तीसाठी भरपूर असं ठरतं. हे छान परतवून घ्यायचं जवळपास 2 ते 3 मिनटं. त्यानंतर मी 1 कप पाणी घालणार आहे. हळूहळू पाणी घालायचं आणि याला मिक्स करत जायचं. बेसन छान परतवल्यामुळे खूप छान फ्लेवर येतं. त्याचसोबत मी 2 कपसुद्धा पाणी घेतलेलं आहे, याला पण यामध्ये ॲड करून घेते. अशा प्रकारे 2 कप पाणी मी घालून घेतलं आहे. बघू शकता बेसनची कन्सिस्टन्सी सध्या पातळ आहे. याला उकळी आल्यानंतर खूप छान असा घट्टसर बनेल. तर मी इथे 7 मिनटं याला छान शिजवून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर. मीडियम टू लो फ्लेमवर शिजवायचं, मधामधामध्ये चेक करून घ्यायचं. अशा प्रकारे बेसन आपलं परत मी झाकून ठेवून शिजवून घेणार आहे 2 मिनटं. अशा प्रकारे टोटल मी 5 ते 7 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आणि आता बघू शकता तुम्ही बेसन छान घट्टसर असं बनत चाललेलं आहे. आता इथे आपलं बेसन तयार झालेलं आहे. चांगल्या 3 ते 4 कडकडीत उकळ्या काढून घ्यायच्या, म्हणजे बेसन व्यवस्थित शिजतं. बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेतला आहे. गॅस बंद करून घेतली आहे. थंड झाल्यानंतर आणखीन हे घट्टसर असं बनतं. बघू शकता एकदम मस्त झणझणीत चटपटीत असं हे बेसन आपलं बनून तयार झालेलं आहे. याला आपण सर्व करणार आहे भाकरीसोबत, चपातीसोबत, राईससोबत. अतिशय टेस्टी असं हे लागतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.